आदरणीय श्री चंद्रकांत मुंडे आठवी वर्गातील विद्यार्थी आहे. पाठाचे नाव लाखा कोटीचा गप्पा. लेखक वसंत जोशी. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपूर्वी 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एळजाळ्या घालू लागले. कुणी बुकस्टँडवरची वर्तमानपत्रे घेऊन जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी भाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तास गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द निशब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये 1 म्हातारा होता आणि 2 तरुण. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट काढला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढले आहे. राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजले. पिटिसबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 कृतींना मुंबईला गेल्यानंतर मी तेवढी रक्कम तुला तात्काळ देईल. पण बेटा, सांभाळून जायचं बरं का? पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. कोट्यावधी काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? नको, तू एक स्वतंत्र बंगलात घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. त्यासाठी 1 वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्ष यासाठी 45 लाख लागतील. त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर सुटलेची रक्कम नगद 80 लाख आहे. आत्ता देऊ का? नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटार मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनं जावं लागणार नाही का? मी चालत कसं जाणार? 20 लाख त्यास तरी 20 लाख लागतील. ती रक्कमही मी आता बँकेत आहे. बँकेतून आताच तेवढी रक्कम काढली आहे. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागणार. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले. ते आहेत आता या बॅगेत. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडे चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेत वरच्या कप्प्यात ठेवले आहे. त्याचं बस बोलणं चालू असल्यास गाडी सुटण्याचा असण्याची घोषणा झाली. ते दोन प्रवासी आपल्या डब्यात बसले. खिडकीच्या समोरच्या सीट बसले. 5-6 मिनिटांचा ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. केव्हा तरी स्टेशनवर आले. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बापरे, त्याची बॅग तिथे नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, तुझी बॅग कुणीतरी पळवली. तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवाशी दचकून जागा झाला. आता काय करायचं?